आहे किंवा राज्यात वेगवेगळे ठिकाणी निर्मित झालेले दिसते त्याला हँडल करण्यासाठी प्रशासनाने दोन सूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. एक रणनीती तयार केली आहे. पहिली रणनीती आहे यामध्ये डिमांड साईड याला मॅनेज करणे आणि दुसरी आहे सप्लाय साईड याला भक्कम करणे. डिमांड साईड मॅनेज करण्याच्या दृष्टीने आम्ही खाजगी रुग्णालयांना त्यांच्याशी संवाद साधत आहे आणि डॉक्टर्सला अपील करतो की तुमच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलचा त्यांनी पुनर्विलोकन करावा आणि खरोखर ज्यांना गरज असेल त्यांनाच त्यांनी रेमडेसिवीर प्रिस्क्राईब करावे. याच्या व्यतिरिक्त डिमांड साईड हँडल करण्यासाठी आज एक प्रशासकीय आदेश काढण्यात आला आहे की कुठलेही इंडिव्हिज्युअल व्यक्तीला रेमडेसिवीर रिटेल शॉपवरून मिळणार नाही. रेमडेसिवीर ओव्हर द काउंटर ड्रग नाही आहे. रेमडेसिवीर फक्त त्या पेशंटला देऊ शकतो आपण जे हॉस्पिटलाइज्ड आहे. म्हणून रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याचं दायित्व हॉस्पिटलचं आहे आणि हॉस्पिटलला पुरेशा रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याचं दायित्व प्रशासनाचं आहे. आज आमच्याकडे पुरेशा रेमडेसिवीर उपलब्ध आहे. दर दिवस आम्हाला प्राप्त होत आहे. राज्य सरकारच्या धोरणाप्रमाणे ज्या जिल्ह्यामध्ये जेवढे ॲक्टिव्ह पेशंट्स असणार आहेत त्या ॲक्टिव्ह पेशंटच्या प्रमाणात रेमडेसिवीर राज्य शासन उपलब्ध करून देत आहे. पुणेमधले जे ॲक्टिव्ह पेशंट्स आहेत ते महाराष्ट्र राज्याचे एकूण ॲक्टिव्ह पेशंटच्या 14.5% आहे. म्हणून राज्य शासनाकडे उपलब्ध रेमडेसिवीरच्या 14.5% अबाध सप्लाय आम्हाला मिळेल याचा ॲश्युरन्स राज्य शासनाकडून मिळालेला आहे. सो हे दोन्ही जे डिमांड साईड आणि सप्लाय साईड आहे याला जर आपण हँडल केला तर हा कृत्रिम टंचाई समाप्त होईल. सर रुग्णालयाकडे लोक घ्यायला सर ये बताइए कि रेमडेसिवीर के लिए बहुत सारी भीड़ हो रही थी जगह जगह पर और क्या इसके लिए निर्णय लिया है प्रशासन ने? रेमडेसिवीर की भीड़ को नियंत्रित करने के लिए दो प्रकार के निर्णय लिए गए हैं. एक तो हम डॉक्टर से ये अपील कर रहे हैं प्राइवेट हॉस्पिटल में रेमडेसिवीर देते समय तो एक जुडिशियस अप्रोच उनको रखना चाहिए.